पुण्याचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस नेते आबा बागुल नागपूरमध्ये फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला पोहोचलेत. आबा बागुल यांनी काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. त्यासोबत पुण्यातील काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर आंदोलन देखील केलं होतं. तेव्हापासून आबा बागुल भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती आणि सध्या ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. मंदार, ही भेट होतीये, काय अपडेट्स आहेत त्या संदर्भातले, काय भूमिका असेल आबा बागुल यांची? आबा बागुल यांनी रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसनी उमेदवारी दिल्यानंतर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. पुण्यातील काँग्रेसचं जे पक्ष कार्यालय आहे काँग्रेस भवन, तिथे त्यांनी त्यांच्या समर्थकांचं मोठं आंदोलन देखील केलं होतं आणि आपल्यावरती अन्याय झालाय अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. आणि तेव्हापासूनच किंबहुना त्याच्या आधीपासूनच आबा बागुल हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या, खास करून देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. आणि आज ही चर्चा जी आहे ती प्रत्यक्षात उतरताना आपण पाहतो आहोत. आबा बागुल नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत, तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत या दृश्यांमध्ये ते पाहायला मिळत आहेत आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली आहे. त्यांना याबाबत जेव्हा विचारलं तेव्हा एका खासगी कामाच्या निमित्ताने आपण नागपूरला आल्याचं त्यांनी सांगितलंय, मात्र अर्थातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भेट होतीये आणि इथून पुढे हे पाहिलं जाईल की आबा बागुल हे भारतीय जनता पक्षामध्ये करणार का. आणि त्यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे जे इथले उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर यांना आबा बागुल यांच्या नाराजीचा किती फटका बसणार. मंदार, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.